नमस्कार, स्वागत आहे तुमचं अनुमधु किचन मध्ये। खमंग व कुसकुशीत कोथिंबीर वडी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सर्वांनाच आवडते। तर आज मी तुम्हाला कोथिंबीर वडी बनवण्याची सर्वात सोपी पद्धत दाखवणार आहे। या पद्धतीने जर तुम्ही वड्या बनवल्या तर अजिबात बिघडत नाही, त्या इतक्या छान कुसकुशीत होतात की पाहता क्षणी फस्त होतील। म्हणून रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। कोथिंबीर वडी बनवण्यासाठी इथे मी एक जोडी कोथिंबीर घेऊन निवडून स्वच्छ धुऊन यातील पाणी पूर्णपणे निथळून घेतलं व ही कोथिंबीर मी बारीक चिरून घेतली। आता एक वाटण बनवून घेऊ। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 7-8 हिरव्या मिरच्या तुम्ही आवडीप्रमाणे घेऊ शकता, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1/2 चमचा जिरे, 1/2 चमचा ओवा आणि थोडस मीठ घालून हे जाडसर बारीक वाटून घ्यायचं। तर हे पहा, अशा पद्धतीने जाडसर वाटून घ्यायचं। तर इथे मी कोथिंबीर अगदी बारीक चिरून घेतली आहे। कपणी मोजली तर साधारण 2 कप कोथिंबीर आहे। आता यामध्ये 1 मोठा चमचा तीळ घालायची, त्यानंतर मगाशी वाटून घेतलेलं हिरवी मिरची व लसणाचा खर्डा घालायचा, 1/2 चमचा हिंग, 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ घालायचं। तर मिरची व लसूण बारीक वाटताना आपण थोडं मीठ घातलं होतं, त्यामुळे प्रमाणातच मीठ घाला। मग यामध्ये 1 कप बेसन पीठ आणि 1/2 कप तांदळाचं पीठ घालायचं व हे सर्व चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊ। नुसतं जर बेसन पीठ वापरलं तर कोथिंबीर वड्या खुसखुशीत होत नाही, म्हणून यामध्ये आपण तांदळाचं पीठ घातलं आहे। तांदळाच्या पीठामुळे वड्या छान खुसखुशीत होतात। तर अजून 1/2 कप बेसन पीठ आपल्याला लागणार आहे। तर इथे 2 कप कोथिंबीरीसाठी मला साधारण 1.5 कप बेसन पीठ लागलं आहे। बेसन पीठ जे आहे ते तुमच्या अंदाजाने कमी अधिक करा। आता यामध्ये आठवणीने थोडासा खाण्याचा सोडा घालायचा आहे, खूप नाही, चिमूटभर सोडा पुरेसा होतो। आता हा सोडा यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा। तर खाण्याचा सोडा घातल्यामुळे वड्या छान खुसखुशीत होतात। आता लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं। हे पीठ आहे ना ते खूप जास्त घट्टही भिजवायचं नाही, कारण वड्या आपण थापून करणार आहोत, म्हणून पीठ थोडं सैलसरच ठेवायचं। आता यावर थोडस तेल घालून एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर असंच पीठ भिजवायचं आहे। आता वड्या थापण्यासाठी इथे मी एक केकटेन घेतलाय, याला ब्रशने तेल लावून घ्यायचंय, म्हणजे वड्या सहज निघतील। केकटेन नसेल तर तुम्ही एखादी स्टीलची खोलगट डिशही वापरू शकता। तयार केलेलं मिश्रण यावर एकसारखं पाण्याचा हात लावून थापून घ्यायचं आहे। मिश्रण जर कोरडं झालं तर वड्याही कोरड्या होतील, त्यामुळे मिश्रण हाताने थापता येईल इतपत सैलसर असावं। आता यावर थोडेसे तीळ घालूया। तीळ वड्यांवर घट्ट बसावे म्हणून हाताने असे दाबून घ्यायचे। आता या वड्या आपल्याला वाफून घ्यायच्या आहेत। त्यासाठी कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं, तर पाण्याला चांगली उकळी आली की यामध्ये एक स्टँड ठेवून हे भांडं यामध्ये ठेवून यावर झाकण ठेवायचं व या वड्या लो टू मीडियम आचेवर 15-20 मिनिटं वाफून घेऊ। तर वड्यांची जाडी किती आहे त्यानुसार कमी अधिक वेळ लागू शकतो। तर इथे वड्या छान वाफल्या आहेत। आता या पूर्णपणे थंड करून घेऊ। तर इथे कोथिंबीर वडीचे मिश्रण थंड झालं आहे। आता सुरीने असा कडेकडचा भाग सैल करून घ्यायचा व मग डिमोल्ट करून घेऊ। तर तुम्ही पाहू शकता अगदी ढोकळ्यासारखं कोथिंबीर वडीला टेक्स्चर आला आहे। आता आपण याच्या वड्या कापून घेऊ। आवडीप्रमाणे वड्या कापून घ्या। हे पहा, अगदी सहज वड्या कापले जातात। यामध्ये खाण्याचा सोडा घातलेला असल्यामुळे ह्या आतून घट्ट होत नाही, हलक्या व खुसखुशीत होतात। आता या वड्या मी शॅलो फ्राय करणार आहे, तुम्ही डीप फ्राय ही करू शकता। त्यासाठी मी पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं, तर छान गरम झालं आहे। तर ह्या वड्या आता यामध्ये सोडूया। तर गॅसची फ्लेम लो टू मीडियम आचेवरच ठेवायची आणि ह्या कोथिंबीर वड्या अलटून पलटून सगळीकडून छान अशा सोनेरी रंगावर खरपूस फ्राय करून घ्यायच्या। वरून कुरकुरीत आणि आतून मस्त खुसखुशीत अशा कोथिंबीर वड्या तयार आहेत। अगदी ढोकळ्यासारख्या दिसत आहेत। भरपूर तीळ घातल्यामुळे ही कोथिंबीर वडी फार खमंग लागते। तर या कोथिंबीर वड्या तुम्ही अशाच खाऊ शकता। एक जरी खाली तरी पोट भरेल, किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी
वरण भातासोबत ही ह्या वड्या खूप छान लागतात, तर तुम्ही ही अशा पद्धतीने कोथिंबीर वडी नक्की बनवून पहा। रेसिपी आवडली तर लाईक करा, फ्रेंड्स नातेवाईकांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अनुमधू किचन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत, तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।